Ya es una noche. Sarvani. Le doy a otro. Yo no tengo su mujer. Ya es una noche. आपले चित्त सहस्त्रावरती द्यायचे आणि दोन्ही हातांच्या बोटांवरती त्यांच्या प्रतिमेकडे पाहायचंय आणि सावकाश आपण डोळे बंद करायचे मग आपलं चित्त स्थिर करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे एकाग्र करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे आपल्या दोन्ही हातांच्या बोटांवरती आपल्याला काय जाणवते चैतन्य आपल्याला जाणवते का ते कशा प्रकारचे जाणवते याच्याकडे लक्ष द्यायचंय त्याचबरोबर आपलं चित्त आपल्या सहस्त्रार मध्ये जे काही जाणवते ते आपल्या हातांवरती जर काही जाणवत नसेल कमी जाणवत असेल तरी काही हरकत नाही पण लक्ष असणं गरजेचं आहे याच्यानंतर आपले दोन्ही हात जमिनीवरती पालथे ठेवायचे आहेत दोन्ही हात जमिनीवरती पालथे सावकाश आपण डोळे बंद करायचे बघ आपल्या दोन्ही हातांवरती आपल्याला काय जाणवते ज्या ठिकाणी आपण आपले हात ठेवलेले आहेत दोन्ही हात अगदी सहजतेत बघायचे छान आता परत आपला डावा हात मांडीवरती करायचा आहे उजवा हात तसाच जमिनीवरती पालथा बघ आपल्याला काय जाणवतं
याच्यानंतर आपला उजवा हात मांडीवरती घ्यायचा आहे, डावा हात आकाशाकडे, सेम राहू दे. आपलं चित्त दोन्ही हातांच्या बोटांवरती आणि सहस्त्रारमध्ये. तर आपला हात मांडीवरती घ्यायचा आहे, दोन्ही हात आता मांडीवरती. आता बघायचं आपल्या दोन्ही हातांवरती काय जाणवते का. डोळे बंदच असू दे. आता आपण आपली कुंडलिनी चढवायची. आपला डावा हात आपल्या बरोबर कुंडलिनीच्या समोर, आणि सावकाश वरती 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 चढवायची. बघा, पहिल्या वेळेस एक गाठ, परत तेच काही. मग आपल्याला काय जाणवते, ते बंधन आपल्याला घेतलेलं जाणवेल. जसं बंधन घेतोय तसं कुंडलने आपली शक्ती वरती वरती येत आहे याची जाणीव होईल. त्याच्यानंतर कवच. एकदम सावकाश कवच घ्यायचंय. कवच घेत असताना आपल्याला ते जाणवलं पाहिजे, आपल्या भोवती आपलं कवच ते तयार झालेलं आहे, चैतन्याचं कवच. जेवढं सावकाश घेऊ तेवढं आपल्याला ते जाणीव होईल. त्याच्यानंतर आपल्या दोन्ही हात मांडीवरती. आता परत बघूया आपण आपल्या दोन्ही हातांवरती चैतन्य काय जाणवते ते. काही फरक झालेला आपल्याला जाणवते. आपलं सदैव चित्त आपल्या चैतन्याकडे असणं गरजेचं आहे. आपल्याला जे काही चैतन्य जाणवते त्याच्याकडे असलं पाहिजे.
त्यालाच म्हटलेले सतर्कता. आपण सतर्क असलं पाहिजे. मग ती सतर्कता कशी मिळणार आपल्याला? तर हे चैतन्य आपल्याला देतं, त्या चैतन्यातून आपल्याला ज्ञान मिळतं. त्या चैतन्यातून आपल्याला सत्य समजतं. मग आपल्या आता दोन्ही हातातून आपल्याला चैतन्य जाणवते. ठीक आहे, काही कमी जास्त जाणवत असेल काही हरकत नाही. काही काही असं वाटत असेल की आम्हाला चैतन्यच जाणवत नाही, काही हरकत नाही. परत आपले दोन्ही हात आता जमिनीवरती पालथे ठेवायचे. दोन्ही हात जमिनीवरती पालथे, थोडीशी मान झुकलेली असावी. चित्त आपलं ज्या ठिकाणी आपण आपला हात ठेवलेला आहे त्या ठिकाणी द्यायचे. अगदी निरागस तिथे बसायचे. अशा भावनेतून बसायचे की स्वतःचे आम्हाला काहीच माहीत नाही, आम्ही फक्त आपल्या श्रीचरणाशी समर्पित होऊन बसलेलो आहोत. ही भावना आपली असली पाहिजे. जे काय मिळणार आहे आपल्याला ते सर्व श्रीमातेच्या परमकृपेत मिळणार आहे, ही भावना असली पाहिजे. पण त्याच्यामध्ये निरागसता येऊ दे, त्याच्यामध्ये ती चिकाटी येऊ दे की नाही मला ते जाणवलं पाहिजे, मला ते हवं आहे, ती ओढ येऊ दे. मग आपल्या दोन्ही हातांच्या बोटातून आपल्याला जाणवते बघा. अगदी सहजते जरी चित्त दिले ना तरी सुद्धा जाणवत. आता या ठिकाणी आपण प्रार्थना करायची आहे परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री पृथ्वी माता आहात, श्री माताजी आपण साक्षात श्री निर्मल गणेश आहात, श्री माताजी कृपावंत होऊन आपण आम्हाला क्षमा करा. आमच्यातील सर्व दोष सर्व बाधा पवित्र भूमी तत्वामध्ये शोषून घ्या. त्यानंतर आपला डावा हात मांडीवरती, उजवा हात तसाच जमिनीवरती पालथा. मग आपलं चित्त आता स्थिर झालेलं जाणवेल.
आता आपण डाव्या हातातून चैतन्य खेचून घ्यायचे आणि ते संपूर्णपणे आपल्या एडा नाडी द्यायचे. बोटांमधून आपण खेचून घ्यायचे, बोटातून सावकाश सावकाश आपल्या पूर्ण हातावरती, हातातून मनगटामध्ये, मनगटातून आपल्या कोपरामध्ये, कोपरातून आपल्या खांद्यापर्यंत असं खेचून घ्यायचं चैतन्य. गडबडही करू नका, पण जे काही करतोय आपण ते जाणवे सोबत करूया, की जाणीव सुद्धा आपल्या सोबत राहील. आणि हे कधी शक्य आहे, ज्यावेळी आपल्याला ओढ असेल तर, आपल्यामध्ये ती उत्सुकता असेल तर. नाहीतर मग विचार सुरू राहतात. मग एका पाठोपाठ सर्व विचार सुरू राहतील. तिकडे आपलं ध्यान, परमपूज्य श्री माताजी कृपावंत होऊन आपण आम्हाला शुद्ध इच्छाशक्ती प्रदान करा. श्रीमाताजी कृपावंत होऊन आपण आम्हाला शुद्ध इच्छाशक्ती प्रदान करा. बघा आपल्याला जाणवतंय का, संपूर्ण चैतन्य आपल्या एडा नाडीवरती पसरलेलं जाणवतंय. आपले डावे बाजू थंड झालेले जाणवे. श्रीमाताजी कृपावंत होऊन शुद्ध इच्छाशक्ती प्रदान करा. त्याच्यानंतर परत आपला उजवा हात मांडीवरती घ्यायचा आहे, डावा हात आकाशाकडे. सेम आपण काय करायचे, उजव्या हातातून आपण चैतन्य खेचून खेचून घेत संपूर्ण चित्त आपल्या पिंगला नाडीवरती असू दे, आणि आपल्या उजव्या बाजूवरती आपलं चैतन्य सरवायचं आहे. या ठिकाणी मंत्र घेऊया, श्री महासरस्वती साक्षात, श्री हनुमान साक्षात. ओम.
साक्षात श्री हनुमान जी, साक्षात श्री आदिशक्ति माता जी, श्री निर्मला देवी नमो नमः। परम पूज्य श्री माता जी, आपण साक्षात श्री महासरस्वती आहात। श्री माता जी, कृपावंत होऊन आपण आमची पिंगला नाडी संतुलित करा। छान, आता आपला डावा हात मांडीवरती, आता आपले दोन्ही हात बघा मांडीवरती आहेत। आता बघूया आपण आपल्या चैतन्यामध्ये काय फरक आहे। बघा, अगोदरपेक्षा आता चैतन्यामध्ये फरक वाढलेला जाणवलाय। चित्त आपलं स्थिर झालेलं जाणवलंय। याच्यानंतर आपलं संपूर्ण चित्त मूलाधार मध्ये घेऊया। मध्य मूलाधार चक्रामध्ये आपण आपलं चित्त द्यायचे। अगदी बारकाईने आपलं चित्त असलं पाहिजे आणि चित्त अगदी सहजतेतही जाते। हे सहज ते जाते का? कारण आपल्या त्या चित्ताला आता शक्ती आलेली आहे। जेवढं आपण चित्त स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करू ना, तेवढं आपल्या चित्ताला ताकद येते, तेवढं आपलं चित्त शक्तिमय बनतं। बघा, आता मूलाधारवरती आपण लक्ष देऊया। अगदी सहज त्याचा ओढू नका। संपूर्ण चित्त आपलं मूलाधार मध्ये बघा, जेवढं चित्त आपण स्थिर करता येतील तेवढं चित्त स्थिर करण्याचा प्रयत्न करायचा। आपण पहिल्यांदा चित्त देतो ते असतं वरवरचं। हा ठीक आहे, चित्त दिलं ठीक आहे। त्याच्यानंतर थोडंसं आतमध्ये जायचं की नाही काय नक्की मुलाला, थोडस डीप 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 वरवरती चित्त देऊ नका। जेवढं आतमध्ये चित्त जाईल तेवढं ते चक्र आपल्याला प्रखरतेने जाणवणार आहे। त्यामुळे वरवरती चित्त देऊ नका।
अजून थोडंसं बारकाईने लक्ष देऊया. अजून अजून वर वरती अजून चित्त देतोय आपण. वरवरती चित्त देऊ नका. त्याच्यामध्ये ती ओढ येऊ दे, ती तळमळ येऊ दे की नाही यार काय आहे नक्की त्याच्यात, काय नक्की ती जाणीव आहे. ही ओढ राहू दे, ती निरागसता राहू दे. या ठिकाणी आपण प्रार्थना करू. प्रार्थना करत असताना सुद्धा अत्यंत हृदयापासून प्रार्थना करायची. आपल्या प्रार्थनेचा प्रत्येक शब्दाचा आघात आपल्या मूलाधारावरती झाला पाहिजे. आघात म्हटलं मी परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री गणेश आहात. श्री माताजी, आपण साक्षात श्री गणेश आहात. कृपावंत होऊन आपण आमच्यातील श्री गणेश तत्व जागृत करा. श्री माताजी, कृपावंत होऊन आपण आमचे श्री गणेश तत्व जागृत करा. आपण आम्हाला श्री गणेशांसारखे निरागस व अबोधित बनवा. मग आपल्याला काय जाणवते? आपण मागे शोधत आहे ना की नाही शोधत आहे? आम्हाला निरागसता द्या, आम्हाला ती अबोधितता द्या. बघा आपल्या चैतन्यामध्ये सुद्धा काहीतरी बदल झालेला जाणवते. बघा दोन्ही हातांवरती जर लक्ष दिलं आपण, आपलं मूलाधार चक्र आणि दोन्ही हातांच्या बोटांवरती, बघा आपल्या चैतन्यामध्ये काय बदल झालेला आहे. अजूनही थोडस चित्त आपण हलकं हलकं करतोय. हलकं करू नका चित्त. जेवढं आतमध्ये जाईल ना तेवढं आपल्याला ती जाणीव प्रखरतेने जाणवणार. बघा आता चित्ताला अजिबात आपण हलक सोडायचं नाही, रिकामा का ठेवायचं ना चित्ताला. कारण जेवढं आपलं चित्त एकाग्र होईल ना तेवढं आपल्या चित्ताला ती ताकद मिळणार आहे, ती शक्ती मिळणार आहे. मग आता आपलं मुलाधार थंड झालेलं जाणवेल आपल्याला. जाणवत नसेल तर श्रीमतेने प्रार्थना करूया. श्रीमतेजी आम्हाला ती जाणीव द्या, आम्हाला ती जाणीव हवे, ती ओढ येऊ दे. त्याला तुम्ही हट्ट सुद्धा म्हणा काही हरकत नाही, पण ते पाहिजे आम्हाला. मग बघा खरी मजा.
श्रीमाताजी कृपावंत होऊन आपण आम्हाला श्री गणेश तत्व जागृत करून द्या. आपण आम्हाला निरागसता अबोधितता प्रदान करा, पावित्रता प्रदान करा. छान. आता याच्यानंतर आपलं चित्त सावकाश पाठीच्या मणक्यामधून वरती वरती घ्यायचं, एकदम सावकाश क्रिया करायची. स्वाधिष्ठान चक्र. थोडा वेळ तिथं थांबायचंय, परत आपला पुढचा प्रवास. पण सावकाश. नाभिचक्र. त्याच्यानंतर चित्त आपलं गोल फिरवायचंय आपल्या भवसागरमध्ये. अगदी जाणीवपूर्वक केलं ना तर मग खरा तो आनंद तो फक्त अनुभवणारच पाहिजे. त्याच्यानंतर आपलं मध्य हृदय चक्र. आणि आता संपूर्ण चित्त आपल्या विशुद्धीवरती आणायचंय, संपूर्ण चित्त आपल्या विशुद्धीवरती. त्याच्यानंतर परत आज्ञाचक्र आणि सहस्त्र. फक्त सहस्त्रावरती स्थिर नको तर सहस्त्राचं भेदन झालं पाहिजे. भेदन होऊन वरती थोडस वरती चित्त घ्यायचं. आता शक्यतो आपली हालचाल टाळायची, कारण इथून पुढचा जो काही प्रवास आहे ना तो प्रवास हा संपूर्णपणे जाणवेचा असणार आहे. मग याच्यामध्ये दोनच गोष्टी आपल्याला बाधा म्हणून येऊ शकतात. पहिली गोष्ट म्हणजे आपले विचार आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शरीराची हालचाल. जेवढी कमीत कमी करता येईल तेवढे आपण शरीराची हालचाल करायची. आपलं चित्त सहस्त्राच्या थोडस वरती आलेलं आहे, सहस्त्राचं भेदन झालेलं आहे. ते भेदन महत्वाचं आहे, ते भेदनाकडे लक्ष द्या.
छान, तर त्याच्यानंतर परत आपण आपल्या आज्ञाचक्रावरती यायचं. परत विशुद्धी चक्रावरती यायचं, एकदम सावकाश करायचं. परत हृदय चक्र, परत नाभी चक्र, परत स्वाधिष्ठान, त्याच्यानंतर आपलं चित्त कुंडलनीवरती येते. आणि त्याच्यानंतर मूलाधार, बघा आता परत चैतन्यामध्ये वाढ झाली, चालेल. संपूर्ण चित्त मूलाधारमध्ये, आपलं चित्त जर आपण बारकाईने बघितलं तर चित्त आपलं सहस्रावरती आहे, मूलाधारवरती आहे आणि दोन्ही हातांच्या बोटांवरती, अगदी सहज ते का. आता खरे बघा, मूलाधार तत्वाचे व्हायब्रेशन, गणेशांचे व्हायब्रेशन आपल्याला जाणवते. थोडेसे ओलसर पण हलके आपल्याला चैतन्य जाणवते बघा. आता या ठिकाणी लम चा उच्चार आपण करणार, तो उच्चार करत असताना त्याचा आघात आपल्या मूलाधारवरती झाला पाहिजे. आघात म्हटल्या मी, तो आघात मूलाधारवरती झाला पाहिजे. काय जाणवत फक्त अनुभव व्हायचा, रिएक्शन द्यायची गरज नाही, प्रतिक्रिया देऊ नका, फक्त त्याचा आनंद घ्यायचा, ते अनुभवायचे बस. लंबचा उच्चार करूया, लंब. बाबा चैतन्य, खूप गरजेचं आहे की आप जी काही आपण चित्ताला करण्यास देतोय त्यातून आपल्याला काय जाणवते ते बघायचं. परत एकदा लंबचा उच्चार करूया, पाय असेल तर थोडासा हात आपल्या मांडीवर पासून थोडासा वरती घेऊया, मांडीपासून जरासा वरती घ्यायचं. परत आपण लंबचा उच्चार करूया, लंब.
आपल्या हातांवरतीच होत्या. परत हात आपला मांडीवरती घेऊया. तर याच्यानंतर परत सावकाश आपलं चित्त आता परत पाठीच्या मणक्यातून वरती वरती घ्यायचं. त्याच्यानंतर स्वाधिष्ठान नाभी तिथवर पोचायचंय. थोडा वेळ चित्त त्या ठिकाणी द्यायचंय. परत पुढचा प्रवास हृदय चक्र त्याच्यानंतर विशुद्धी चक्र विशुद्धी मध्य विशुद्धी चक्रावरती लक्ष द्या. आपले मन थोडीशी उंच करायची आता. आपल्या उजव्या हाताची बोटे आपण एकत्र करायचे. उजव्या हाताची पाचही बोट आपण एकत्र करायचे आणि ती बोटे आपण आपल्या विशुद्धी चक्रावरती ठेवायचे. अगदी हलकी ठेवायची. डाव्या हातातून आपण चैतन्य आता घ्यायचे, खेचून घेऊया चित्त. चैतन्य आपण खेचून घेऊया. डाव्या हातातून चैतन्य आपल्या विशुद्धीला द्यायचे. ज्या ठिकाणी आपण आपला हात ठेवलेला त्या ठिकाणी आपले ते चैतन्य द्यायचे. थोडेसे बोट हलके करायचे. परत विशुद्ध होते ठेवायचे. आपले मान थोडेसे पाठीमागे झुकली तरी काही हरकत नाही. परमपूज्य श्री माताजी आपण साक्षात श्री योगेश्वर आहात. आपण साक्षात श्री राधाकृष्ण आहात. कृपावंत होऊन आपण आमची वाणी मधुर करा. आपण आम्हाला व्यवहार चातुर्यता प्रदान करा. त्याच्यानंतर फक्त विशुद्धीचं बोट आपण ठेवायचं.
अगोदर आपण पाचवीच्या पाचवी बोटच लावलेले होते, आता फक्त विशुद्धीचं बोट। आणि घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेप्रमाणे आपण गोल फिरवायचं, आपली जी गळ्याची जी काही खोबणी आहे त्याच्यावरती आपलं बोट ठेवून गोल फिरवायचं। प्रत्येक वेळ राधा राधा कृष्ण कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा। आता आपला हात मांडीवरती घ्या, आता बघा आपल्या विशुद्धीवरती काय जाणवते। तेवढे चैतन्यामध्ये वाढ झालेली। त्याच्यानंतर आपलं सावकाश चित्ताचं वरती वरती घ्यायचं, संपूर्ण चित्त आपलं आता सहस्त्रार होते आलं पाहिजे। ते भेदनाकडेही लक्ष राहू द्या, बाकी काही आपल्याला गरज नाही। ते भेदन खूप गरजेचं आहे, त्या भेदनाकडेच लक्ष राहू द्या। छान, आता आपलं चित्त स्थिर होणं गरजेचं आहे। या ठिकाणी आपण आता एक 5 ते 7 मिनिट आपण ध्यान करणार आहोत, पण ते संपूर्ण चित्त स्थिर हो दे। आपण स्वतः बघायचं की आता 5 मिनिट आपण निर्विचार ध्यान करू शकतो का, आपल्याला ती निर्विचार तर मिळते का।
या स्थितीमध्ये आपण सावकाश डोळे उघडायचे. जी काही हालचाल ते फक्त डोळ्यांची बस. आणि तेही श्रीमाताजी श्रीमाताचे आभार मानूया. परम पूज्य श्रीमाताजी आपदास कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. श्रीमाताजी असंच आम्हाला आपल्या श्रीचरणाशी समर्पित ठेवा. आपल्या परमकृपेत आम्ही सर्वजण सुखरूप आहोत. आता चैतन्यामधले फरक जेव्हा बसवेल होतो अगोदर आणि आत्ताच. आपल्या चित्ताला एवढी ताकद आलेली आहे ना, फक्त चित्त कुठं द्यायचं सांगा, लगेच आपलं चित्त तयार. एवढी ताकद आलेली आहे चित्ताला, आणि ही ताकद विचाराने घालवू नका. बडबड करून घालवू नका. योगी कसा असतो? शांत स्थिर असतो. त्यामुळे जे काही आपल्याला चित्ताला ताकद आली ना, तर ती ताकद स्थिर करण्याचा प्रयत्न करा. बडबड करून विचार करून ते घालवू नका. मग खरी मजा बघा काय चित्त आहे आणि काय त्याची ताकद आहे. जय श्रीमाता.